आज आपण कुरकुरीत अळवडी बघणार आहोत आणि ती सुद्धा अवघ्या हो दहा मिनिटातच आता ही अळवडी बनवण्यासाठी ना तुम्हाला वाफवावं लागणार आहे ना तुम्हाला पाच सहा पानं एकदम घेऊन त्याचे रोल करावे लागणार आहे अगदी बॅचलर जरी असाल किंवा पहिल्यांदाच किचन मध्ये जाऊन अळवडी करायला शिकत असाल तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा भरपूर सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग घालव तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण पाच अळूची पानं घेतलेली आहेत आता बाजारामध्ये अळूची दोन प्रकारची पानं येतात एक वड्यांची पानं असतात किंवा वडी बनवण्यासाठी असतात आणि एक भाजीची पानं असतात दोघांमध्ये थोडाफार फरक असतो वड्यांची अळूची पानं थोडीशी जाड सलीची असतात आणि थोड्याशा डार्क रंगावर असतात देठाकडचा भाग थोड्याशा चॉकलेटी रंगावर असतं असं हे अळूचं वड्यांचं पान असतं तर इथे आपण वड्यांचं पान घेतलेलं आहे पाच मध्यम आकाराची पानं घेतले तुम्हाला थोडी छोटी छोटी मिळाली तर तुम्ही छोटी छोटी वापरू शकता आता हा मधला जो देठाकडचा देठा भाग आहे थोडासा कडक असल्यामुळे सुरीने किंवा सिजरने आपण हा काढून टाकणार आहोत देठाकडचा भाग असाच काही जण ठेवतात पण वड्या खात असताना थोडासा तो भाग कचकच लागतो आणि वड्या खायला तशी मजा येत नाही म्हणून आपण इथे सुरीने अशा पद्धतीने हा भाग काढून घेतलेला आहे आणि सारख्याच पद्धतीने उरलेले सगळी पानांची देठ आपण काढून घेणार आहोत याआधी मी तुमच्या सोबत पारंपरिक पद्धतीत भरपूर लेअर्सने भरलेली कुरकुरी तशी अळूवडी कशी बनवायची आणि ज्यांना रोल करून पारंपरिक पद्धतीने अळूवडी करायला जमत नसेल तर त्यांच्यासाठी एक साध्या सोप्या पद्धतीने अळूवडी कशी बनवायची आणि त्याचबरोबर अगदी पाच सहा मिनिटातच तस कुरकुरी तसा अळूवडा कसा बनवायचा आंबट गोड तिखट चटपटीत अळूचं फतपद किंवा अळूची पातळ भाजी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची याच्या सगळ्यांच्या रिंग खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत या सगळ्या रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि त्या कशा झाल्यात मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे अशा पद्धतीने आपण पाचही पानांची देठ काढून घेतलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता आता पाच पानांना पुरेल इतकं आपण इथे एक बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कप पसनी म्हणाल तर साधारणतः सव्वाशे ग्राम इतकं चणाडाळीचं पीठ किंवा ज्याला आपण बेसन म्हणतो ते घेतलेलं आहे घरी दळेलं किंवा तुम्ही रेडीमेड सुद्धा चना चणाडाळीचं पीठ किंवा बेसन इथे वापरू शकता बेसन पीठ तुम्हाला जर चालत नसेल तर तुम्ही इथे एक कप मूग डाळीचं पीठसुद्धा वापरू शकता अळुवळी छान कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण घरातले जे नॉर्मली नाश्त्याचे चमचे असतात दोन चमचे भरून तांदुळाची पिठी घेतलेली आहे नॉर्मली भाकरीसाठी आपण जे पिठी वापरतो तांदुळाची तीच घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन चमचे आपण इथे तिळ घेतलेले आहेत तिळामुळे मस्त खमंग आपल्या अळूवडी तयार होतात आणि चवीलाही अगदी छान लागतात अगदी पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि हाताने छान आपण याला सुरून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे एक चमचा भरून धने जिरे पूड घेतलेली आहे अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे याऐवजी तुम्ही इथे अर्धा चमचा गोडा मसाला सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे आणि एक चमचा पण इथे तिखट घेतलेला आहे अळूची भाजीची पानं असो किंवा वड्यांची पानं असो थोडीफार त्यामध्ये खाज असते आता ही खास बॅलन्स राहण्यासाठी आणि वड्या छान आंबट गोड तिखट चटपटीत होण्यासाठी इथे आपण एक चमचाभर चिंचेचा कोळ घेतलेला आहे इथे आपण रेडीमेड चिंचेचा कोळ घेतलेला आहे तुम्ही घरात तयार केलेलासुद्धा एक दीड चमचा वापरू शकता त्याचबरोबर एक छोटासा तुकडा किंवा अर्धा चमचा आपण इथे गूळ घेतलेला आहे गुळ आणि चिंचेच्या चटणीमुळे आपले हे वडी मस्त आंबट तिखट गोड तर होतातच पण हे दोन्ही जिन्नस वापरल्यामुळे जी खवकं होते ती बिलकुल होत नाही सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ही सगळी जिन्नस आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपण ही सगळी जिन्नस चांगली एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही नसाल खात तर अवॉइड केलं तरीही चालणार आहे आता हे आपण असं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे हे आपल्याला आता भिजवून घ्यायचं आहे आता ज्या कपने एक कप बेसन पीठ घेतलेलं होतं सारख्याच कपने अर्धा कप साधं पाणी घेतलं आहे थोडं थोडं घालून आपण याचा सेमी घट्ट असा गोळा करून घेणार आहोत जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही जसं आपण भज्यांसाठी पीठ करत असतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पिठाच्या गुठळी मोडत आपण हे पीठ अशा पद्धतीने चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता चमचा घातलं की भरपूर वेळानंतर ह्याचं पीठ बाऊलमध्ये पडत आहे याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे हाताने मी तुम्हाला करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता जसं आपण भज्यांसाठी पीठ करतो अगदी तसाच हा गोळा खाली पडलेला आहे अर्ध्या कपापैकी थोडंसं पाणी इथे उरलेलं आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त पाणी इथे लागू शकतं असं हे मस्त चटपटीत अगदी दोन तीन मिनटातच बॅटर करून आपलं झालेलं आहे लगेचच आपण याचे अळूवळी करायला घेणार आहोत अळुवडी करण्यासाठी किचन प्लॅटफॉर्मवर आपण इथे एक, एक पान घेतो आता अळुवळीच्या दोन पानांच्या बाजू असतात एक गुळगुळीत आणि एक खरबडीत असते जी खरबडीत बाजू असते त्या बाजूला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने किचन प्लॅटफॉर्मवर आपण हे रचून ठेवलेलं आहे आता इथे आपण जे बाउलमध्ये बॅटर केलेलं होतं थोडं थोडं अशा पद्धतीने हातावर आपण घेणार आहोत भरपूर एका वेळेस घ्यायचं नाही जसं लागेल तसं दोन तीन चमचे एका वेळेसच हातावर घेणार आहोत आणि याला आपण पीठ लावत जाणार आहोत आता पीठाची तुम्ही ते कन्सिस्टन्सी बघू शकता पानाला व्यवस्थित ते चिटकून बसेल या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त जर पातळ केलं तर हे बॅटर पाण्यावर पसरण्याची शक्यता असते आणि खूप जास्त जर घट्ट केलं तर याला ते लागू शकत नाही म्हणूनच सेमी घट्ट असं हे आपण पीठ चांगलं हे यावर पाण्यावर छान पसरून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे सगळ्या शेवटी असं हे थोडंसं जाडसं राहिलेलं हे बॅटर असतं सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण पानाला आपल्याला अगदी पातळ असा बेसनाच्या पिठाचा लेअर करायचा आहे कारण आज आपण अगदी दहा मिनटातच अळूवळी करणार आहोत तर इथे आपण सगळं एक्स्ट्राचं बॅटर करून असं हे वाटीला आपण लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पाण्याचा हा जो शेंड्याकडचा किंवा टोकाकडचा भाग आहे तिथून आपल्याला हे रोल करत जायचं आहे जितका रोल तुम्हाला बारीक बारीक करता येईल तितका हा बारीक करत जायचा आहे कारण जसा जसा रोल तुम्ही करत जाल तसा तसा याची साईज वाढत जाते तर तुम्ही इथे बघू शकता आपण हा असा अगदी साध्या सोप्या पद्धतीत रोल करून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला इथे भरपूर पानं एकावर एक ठेवून याचा रोल करावा लागणार नाही कोणालाही जमेल इतकी ही सोपी पद्धत आहे असा हा इतपत आपण केल्यानंतर वरचा जो दोन भाग बाहेर आलेले असतात ते असे फोल्ड करून घ्यायचेत आणि त्यालासुद्धा थोडंसं आपण इथे बॅटर लावून घेणार आहोत जेणेकरून चिटकवताना हे व्यवस्थित चिकटलं जाईल आणि पुन्हा सारख्याच पद्धतीने रोल आपण हा कंटिन्यू करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता असा हा मस्त पातळ एकाच पाण्याचा एका वेळेस आपण हा रोल करून घेतलेला आहे म्हणजे अगदी पहिल्यांदाच जरी अळुअळी तुम्ही बनवत असाल तर ही तुम्हाला न चुकता बनवता येईल इतकी ही सोपी रेसिपी आहे तुम्ही इथे बघू शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत असे हे आपण रोल करून घेतलेले आहे आता तुम्हाला असे रोलसुद्धा जमत नसेल तर सारख्याच पद्धतीने पाण्याला असं हे बीट लावून घेतलंय मधून असं फोल्ड केल्यानंतर पुन्हा थोडंसं आपण इथे पीठ लावून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि इथे आपण असा चौकोणी असा याला आकार दिलेला आहे तर आज आपण दोन पद्धतीत अळूहळी कशी बनवायची आणि तीसुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीत हे बघितलेलं आहे तुम्हाला जी आवडेल तुम्ही इथे फॉलो करू शकता आणि जरी रोल असतील किंवा असा हा स्क्वेअरमध्ये आपण अळवडी केली असेल वरच्या दिशेला बिलकुल पीठ लावायचं नाही आहे कारण ओरिजिनल जी पानांची चव असते ती सगळी पिठामुळे निघून जाते आणि मस्त कुरकुरीत अशी आपली अळवडी अशीच ही हिरवी पानं ठेवल्यामुळे त्याला छान स्वाद येतो म्हणून ही ये अशीच आपण ठेवली आता ही तयार अळवडी आपल्याला ना स्टीम करायची आहे ना आपल्याला ही डीप फ्राय करायची आहे फक्त दोन चमचे तेलामध्ये भरपूर अळवडी आपण आज तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण एक लोखंडाचा तवा घेतलेला आहे पालेभाज्यांच्या कोणतेही पदार्थ असतील तर लोखंडाच्या तव्यामध्ये केलं की त्याचं पोषण तत्व जास्त वाढतं आणि चवीलाही ते छान लागतात बाकी तुमच्याकडे जेही तवा असेल त्यावर तुम्ही हे करू शकता तवा चांगला आपण इथे गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये फक्त दोन चमचे आपण इथे तेल घेतलेला आहे तव्यावर तेल घालत असताना असं हे सगळीकडून आपल्याला हे तेल पसरून असं घालायचं आहे म्हणजे सगळीकडून तेल चांगलं तव्याला लागलं जातं तेल थोडंसं इथे छान गरम झालेलं आहे आणि लगेचच आपण जे अळूवळीचे रोल केलेले होते त्यावर असे हे आपण पसरून ठेवणार आहोत इथे आपण तवा घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता लांबट असं आकारात हे जरी अळूवळी तयार झाले असतील एका वेळेस यावर हे छान बसत आहे म्हणून अशक्य तो तव्यावरच करा त्याने काय होईल अळुवळी सगळीकडून चांगली एकसारखी शिजली जाईल चारही अळुवळीचे रोल असे हे तव्यावर आपण घातलेले आहेत आता अळुवळी शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही किंवा पानं असल्यामुळे पटकन ते करपले जातात त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि दोन ते तीन मिनटं एका बाजूने अळवडी आपण चांगली ही भाजून घेतलेली आहे आता तीन मिनटानंतर इथे आपण बाजू उलथून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता एका बाजूने जवळजवळ थोडीफार ही छान खरपूस अशी भाजलेली आहे आणि आता उलथून घेतलेली दुसरी बाजू सुद्धा सारख्याच पद्धतीने ते तीन मिनटं आपण ही चांगली भाजून घेणार आहोत तर साधारणतः चार ते पाच मिनिटं दोन्ही बाजूने मस्त खरपूस अशी अळुवळी आपण ही छान भाजून घेतलेली आहे याचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा आलेला आहे अळूचा रोल अगदी पातळ असल्यामुळे तसा याला शिजायला फारसा वेळ लागत नाही चार पाच मिनिटात मध्यमाचे दोन्ही बाजूने सगळी ही अळुवळी छान शिजून तयार होते तर अगदी सात आठ मिनिटातच पाच सहा आपली तयार झालेली आहे अतिशय कुरकुरीत आणि अगदी चविष्ट अशी ही अळुवळी आपली तयार झालेली आहे तर अशी ही कुरकुरीत अशी आपण ही काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अतिशय कुरकुरीत आणि मस्त खरपूस अशी ही अळुवळी आपली तयार झालेली आहे तर इथे आपण तयार अळुवळीचे रोल काढून घेणार आहोत तुम्ही याचा रंग बघू शकता मस्त खरपूस छान कुरकुरीत अशी झालेली आहे परफेक्ट आता मगाशी जी आपण मध्ये किंवा चौकोणी आपली अळुवळी केलेली होती ती सुद्धा भाजून घेणार आहोत अर्धा चमचा आपण इथे ते तेल घालून थोडंसं गरम करून घेतले आणि त्यावर ही अळुवळी घातली आता तुम्ही एका वेळेस पाच सहा अशी यावर भाजू शकता तर इथे एका बाजूने साधारणतः दोन ते तीन मिनिटं झाल्यानंतर बाजू आपण उलथून घेतलेली आहे आणि सारख्याच पद्धतीने दोन्ही बाजूने चार ते पाच मिनटं मध्यमासेवर खरपूस अशी ही सुद्धा आपण चांगली भाजून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता पानांना बिलकुल आपण इथे पीठ न लावता मस्त खरपूस अशी ही अळुवळी छान तयार झाली आहे पीठ जर लावलं असतं तर नुसताच पिठाचा स्वाद आला असता आणि ओरिजिनल जी अळवडीची टेस्ट असते चव असते ती बिलकुल आली नसती तर इथे तुम्ही बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीत सात आठ मिनटातच अळुवळी न वाफवता न डीप फ्राय करता अवघ्या थोड्याशा तेलामध्ये ही कुरकुरीत अशी अळवडी तयार झालेली आहे इथे आपण थोडीशी गरम असतानाच कट करत आहोत थंड झाल्यानंतर ही कुरकुरीत होते आणि मस्त सुटसुटीत होते तर तुम्ही इथे बघू शकता असेही छोटे छोटे आपण याचे तुकडे करून घेतलेले आहे जेणेकरून एका वेळेस खाताना अगदी छान लागतात आणि याला तुम्ही बघू शकता छान रोलसुद्धा आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत आणि खरपूस अशी छान अळवळी भाजून तयार झालेली आहे अशी हळूहळी तुम्ही तुमच्या किचनमध्ये एकदा नक्की करून पहा आणि जी मगाशी आपण चौकोनी केलेली होती तीसुद्धा खूप गरम आहे गरम असतानाच आपण ही कट करून दाखवतो आहोत ही सुद्धा मस्त खरपूस आणि आतून चांगली शिजलेली आहे बिलकुल कच्चं राहिलेलं नाही अशी ही मस्त आपली अळूवडी तयार झालेली आहे तर अवघ्या सात आठ मिनटातच तयार होणारी अशी ही कुरकुरीत आणि अगदी साधी सोपी अळुवळीची रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की करून पहा आणि ती कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज पाहायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेलघंटा असते ती नक्की क्लिक करा म्हणजे असेच माझे पारंपरिक युनिक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर वाचतील चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा